करणं हे मी बोलत नाही आहे. आपले केंद्रीय मंत्रिमंडळातले केंद्रीय मंत्री या ठिकाणी हे बोलत आहेत. आणि एक सोडून द्या की आपण जे काही आत्ता दावे सरकारच्या बाजूने जलसंपदाच्या विभागांच्या बाजूने आपण केले त्या दाव्यावरती यावेळेसचं राज्यपाल महोदयांचं भाषण मार्चचं आपण पहा. मी म्हणत नाही, इथं आशिषजी माझ्याकडे पाहत आहेत, पण राज्यपाल महोदयांनी सांगितलंय ते वाक्य वाचून दाखवतो आणि शेवटचे 2 मिनिट मी या ठिकाणी घेतोय. राज्यपाल महोदयांनी दिलेल्या दिशानिर्देशनामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या 4 जिल्ह्यांमध्ये मिळून गेल्या 3 वर्षात 1,61,907 हेक्टर इतका सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची सुधारित योजना देऊनही जलसंपदा विभाग या 4 जिल्ह्यातील सिंचनाचा भौतिक अनुशेष दूर करू शकला नाही हे मी म्हणत नाही, हे राज्याचे महामहिम राज्यपाल या ठिकाणी म्हणतायत. प्रस्तावित योजनेत विनिर्दिष्ट केलेल्या उद्दिष्टापैकी अत्यंत कमी साध्य या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 8 वर्षातील अनुशेष निर्मूलनाचा हा नीचांक आहे हे राज्यपाल महोदय सांगताय, आणि तरीही आपण सांगताय की जलसंपदा विभागामध्ये आपण काय काय केलं काय काय नाही केलं आणि पुन्हा 4 वर्षाच्या अगोदर तुम्ही जे काही जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये डोंगर उभा केला 4 वर्षाच्या या काळात सत्तेत असताना तुम्हाला त्यातनं काही सापडलं नाही. पण कमीत कमी आज हे तरी कबूल करा की ते राजकारणासाठी होतं, ते सत्तेत येण्यासाठी होतं, तुम्हाला बदनाम करण्यासाठी होतं, हे मान्य करावं लागेल. 1 वर्ष राहिलंय आपल्याकडे आणि या 1 वर्षामध्ये मी हे बोलत नाही तर आपले महामहिम राज्यपाल जलसंपदा विभागाच्या बाबतीत बोलत आहेत. आणि हे या वर्षीचं मार्चचं माननीय राज्यपाल महोदयांचं भाषण आहे. खरं तर रावते साहेबांकडे परिवहन विभाग आहे, परिवहन विभागाच्या बाबतीमध्ये त्यांनी किती भरती केलेली सांगितली आहे. पण याच परिवहन विभागामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये 2 संप झाले. ते संप का व्हावे? कारण तुम्ही जी भरती केलेली आहे किंवा कुठल्याही सरकारच्या काळात जी काही भरती झालेली आहे, आज एसटी महामंडळाचे ते ड्रायव्हर ते कर्मचारी 7-8-10 हजाराच्या पगारावरती आज मराठवाड्यातला आमचा माणूस कोकणामध्ये येऊन काम करतो, विदर्भातला माणूस कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि आज तुमच्या त्या पगारावरती तो कर्मचारी पूर्णपणानं नाखुश होऊन